तो मला सांगू का? नेमक जेव्हा म्हणतात तेव्हा निघालो मी. माझं काय आहे तुम्हाला काय बरं का? एक तर मला ह्या अंगणातून कायम बाहेर पडावं लागेल, नाही तर मला मुंबईत जावं लागेल. माझा निर्णय कठोर असतो. कारण तुम्हाला काय झालंय, यांना काय होते, हे धंद्यावडे लोक हे काय करतेत, हे महिलांना भावनिक करते. चला घ्या अमक करा तमक तुम्ही असतात भावनिक. त्या दिवशी असं झालं, 6 दिवस उपोषण झालं, आणखी 2 दिवस जर ताणून धरलं असत ते सगळ्या सहऱ्याच पदरात पडलं असत. कायमची अंमलबजावणी गेली असती, मिळाली असती, घेणे असंच केलं. म्हणजे तुम्ही समाजाने औषध घ्या अमक करा तमक करा, मला भावनिक केलं नाही घेतलं. सरकारला वाटलं यांचेच लोक यांचंच उपोषण सोडित येत, आपल्याला शासनाला काही करायची गरज पडत नाही, हे याला मरून देत नाही. गेले सगळं तेव्हाला मस्ती, तेव्हाला मस्तीत लगे त्याने कळकाचा कचरा त्यात गुन्हे दाखल केले. हा तेव्हाला मस्ती. आता तुम्ही मला निघाल्याला थांबेणार. मी वेगळं सांगतोय, तुम्ही मला तिसरं सांगा. मी सांगतोय तुम्हाला पैसे गाडी संग येता यायचं नाही. एक तर तुम्ही तर थांबा, नाही तर मी जातो. तुम्हाला यायचं तर आपण आपले वाहन घ्या, नाही तर माझा स्पष्ट विरोध आहे तुम्हाला यायला. मी आणतो आरक्षण, तर तुम्ही तिथं काय सांगा का? दवाखान्यात जा. 4 दिवसाला नाही घेतला मी आता. अरे तुमच्या बोलण्याने वाटो होईल समाजाचं, मग मला आंदोलनापासून बाजूला काढा. समाज तुम्ही तुमचं आंदोलन हातात घ्या. माझं सोनं नाही होऊ शकत असलं कुठं, हातात घ्या ना तुमच्या. तुम्ही समाज हातात घ्या. तुम्हाला तुम्हाला घरी जायचंय, तुम्हाला नाही करायचंय त्यातलं. तुम्ही आंदोलन तुमच्या हातात घ्या, मी आंदोलनातून बाजू सरकवतो. असं बार बार जर करायचं म्हणलं ना हे चांगलं नाही. कारण तुम्ही बार बार उपचार किती 3-4 झाले आतापर्यंत. आता घ्या उपचार, घ्या उपचार, प्या पाणी, प्या पाणी. नेमकं ते आंदोलन शिशू काहीतरी मिळायचा अंदाज आला की तुम्ही 10-5 जण महिला पठितात का काय का की असा अंदाज आहे. चांगला नाही तुमचं हे वागणं. कारण याच्यामुळे समाजाचं काय वाटलं व्हायला लागलं, आणि त्याला किती माज आला त्या देवेंद्र फडणवीसला. तर सगळ्या मराठ्यांची जीव विनती हो ना. तुमच्या आतल्या बोलण्यानेच गरज आहे. गरीब घरात आहे तुम्ही, तुम्ही बोलत ना का? तुम्ही एकटे आहे का? तुम्ही बोलत ना का? कोणाचं उठून लावायचं हे असं बोलायचं आणि उद्या समाजाचं वटळ करून टाकायचं. हे असलं बोलायचं तुम्ही पाहिजे हे पाहिजे काय का पाहिजे नाही का? मला काय आलं पाहिजे मी इथं जातीच तो वाटळ व्हायला लागलं. काय आलं पाहिजे रे? हे काय घोषणा देणं टाळ्या वाजवणं हे सोपं असत. करणाऱ्याला माहित असत कसं उभा करायचं. संसार तुमचे उभा करताना तुम्हाला माहित असत. फुकट खुर्चीवर बसून खाणाऱ्याला काय नाही कळत. इथं समाजाचं पुरळ 3-4 तारखे जर आचारसंहिता राहिली तर उभं वाटळ होऊन जाईल. काय घटा रे सगळ्या सवरील काय याच काय घटा. मग तुम्ही त्याचा बदल करा. तुम्हाला करायचं तर मी तयार आहे की चला आजचा मुक्काम करा, उद्या सगळे बोलवा, सकाळी 10 आली दोन निघा, दुसरा मुक्काम गंगापूरला टाका, नाशिकला टाका. परत आता समाज तुम्हाला जमवायचा तर जमीत जमीत चला. याच्यात समजा मी तयार आहे. नसता तुम्ही कोणी येऊ नका, मी एकटा गाडी सुरू करतो निघतो. पण तुम्ही आतलं नाही करू शकत. हॉस्पिटलला जाय आणि घ्या अंक काढून, मग घ्या तुम्ही अंक काढून वाजून द्या महाटांबळा समाजाचं. आतले काय बोलले तर तुमचे ते तुम्हाला हिशोबले पाहिजे. त्याच दिवशी म्हणत होते मला ज्या मुंबईत निर्णय म्हणत होते नव्हते खरं बोला बरं. मग आज किती दिवसाने घेतलाय ना त्याच्यावर? 14 दिवस आहे. आज 16-15 दिवस होईल माझा. इतक्या दिवसाने निर्णय घेतला. त्यातले कसले बी मस्त्या यायला लागलेत लोक. नसता मग एक काम करा, इथंच पक्क समाज म्हणून तुम्ही सगळ्या सवयींची जबाबदारी किती दिवसात घेतात सरकार पुन्हा आणायची. मी अंतरवलीत बसून राहतो, उपचार घेत राहतो. दवाखाने पिऊ करत नाही जात. घ्या एखादी समाज म्हणून तुमच्या खांद्यावर काय फरक पडला. मार्गदर्शन करायला मी शब्द आहे आपला. तुम्हाला घ्या सरकारला बोला फोनवर कधी जाता म्हणा सगळ्या सोयऱ्यांची. समाजाने त्यांना शब्द देऊन थांबवित. दादा तुम्ही जे बोलले ते कोणी बोलू शकत नाही एवढं सरकारशी. घ्या जबाबदारी. आता काय फरक पडलाय? जबाबदारीने ढकलून नाही द्यायला लागला त्यांना. म्हणा आम्ही यांना थांबतोय, आमचा माणूस मरायला लागलाय ना, आम्हाला त्या नीट करायचे. तुम्ही सगळ्या शहरीचे अंमलबजावणी किती दिवसात द्या आणि त्यांना तसा शब्द देतो तितक्या दिवसात द्या, तर मी आंतरवाडीत उपचार घेतो.
बोलणं आड बोलणं लय सोपं असत, लय सोपं असत. हे म्हणतोय ना माझ्या मनानं, तुम्ही कोणीच येऊ नका, तुम्ही इथून माघारी फिरा, बाकीच मी सगळं बघतो. त्याच्यात कि त्याला किती दादागिरी करायची किंवा त्याच्याकडे किती पोलीस आहेत सगळं बघायचं मला. आणि त्याने आणलेत दुजण यायचं पुढं, 2005 आणलेत दुजण इथं नुसतं आडून टप्पर दाखव म्हणा तो आडून मला तिथं त्या पोलिसांना पण 2005 आधी आपला निर्णय करा तुम्ही कसे येणार आहेत. हे पाय पाय चालू ना, पाय चाललं का गाड्या नाही पळ ल हलवते. आणि आता 20 किलोमीटर मोगाशी लोक पाय पाय चालले राहो, मराठी वेळ आहे ना. त्यानंतर बंड पॅक केलं तर राज्यातून पुरा महाराष्ट्र येईल ना, पुरा महाराष्ट्र येईल. त्यांचं नाही का बाउंड्री बाजू उचलून ठेवायचा. आपण तुम्ही फक्त पळ पळ चालू ना, तुम्ही जर पळ पळ चालले ना गाडी पळणार नाही, मला नाही चालता येत मग. आणि मी काय डगेट वर नाही काय बरोबर आहे, मला सांगा बोलायला इकडे. मी तुम्हाला आडवीत नाही, तुम्ही म्हणताय तसं तुम्हाला वाटत असं आड बोलतोय काय आड नाही. तुम्हाला खरं खरं सांगितलंय, तुम्हाला खरं खरं सांगितलं ना उगाच. आता मला सांगा मी दाखवण्यात गेलो हा चाललो कळ सगळ्या तो कोण घेणार जा बघत. मी कसं जीवर जाऊ, मी समाजाला काय सांगू. म्हणजे मी घटना केल्यावर तुम्ही मला औषध पाहिजे ना, त्याचा अर्थ असा हा ना. मग एक आता तुम्ही लग्नाची घोषणा केली या काही मोडा बरं जगतान का तुमच्या घरात, तुम्ही जगतान का लग्नाची घोषणा करून येत आहे मोडा बरं. मग 16 दिवसापूर्वी झोपले होते का, म्हणलो होतो नाही मी तेव्हा सगळे म्हणत होते मुंबईचा. आणि मग एक दिवस वेळ लागलो ना, आता मी रात्र आहे ना, रात्र आहे ना, रात्रीतून तुम्हाला गेलं होतं ते. माझं म्हणणं तुम्ही येऊ नका, समाज समजून घ्या मला, मला तुम्ही समजून घ्या. काही डाव टाकून द्या मला, एवढा डाव मला टाकून द्या एवढ्या, तुम्ही उभे कर बसा मला एवढा डाव टाकून द्या, मला एकट्याला जाऊ द्या. मराठी थोडं समजून घ्या मी काय म्हणतो. मला वाटतं का तुम्ही माझ्या समजा नसा माझं वजन नाही वाढायचं, पब्लिक असलं वजन वाढ का नाही. मला काही डाव आहे, मला एकट्याला जाऊ द्या. तुम्ही फक्त महाराष्ट्रात जसा ओन करायचं तसं करा मराठी रोक, मला फक्त एकट्याला जाऊ द्या. माझी काहीच इच्छा नाही म्हणून चार जण संघ नेतो ना तिथं, त्या कुस्ती खेळायची काय कंडिशन ना मला. हे काय झालं, हे आंदोलन तिथपर्यंत न जोडून देणं असलं बोलणं झालंय. तुम्ही रीतीन धरूनच बोला ना, एकदा तर 3-4 तारखेला आचारसंहिता लागली तर काय घेता, काय घेता. माझं म्हणणं तुम्ही एक आव्हान करून बघा, महाराष्ट्रातल्या एकही बांधवानं मुंबईकडे येऊन एक आव्हान करून मग आता जर एवढी गर्दी झाली तर पुढचं मी सांगतो तुम्हाला, गाडीच पळत नाही समजून घ्या. गाड्या नुसत्या गाड्याच पळत नाही, आपल्याला पुन्हा मुक्कामा टाका लागतात. मग इथं संपला का तर गंगापूरचा टाका लागत, गंगापूरच्या पुढचा किती उच्च टाका लागत. कारण या काळी एवढ्या गाड्या पळून गाड्या धडकतात लोकांच्या जेवणाचे मग हाल होते, त्याच्यामुळे मग आता मुक्कामा टाका लागतात पुन्हा. नियोजन नियोजन तुम्ही सारख्या भाषा वापरता राह, नियोजन करायला लागेल काय करायला लागेल, झाली नाही का बांधणी झाली नाही का. हा काहीतरी तुम्ही ना
मला उग काय म्हणतात ना येणं द्यायला विचारू नका. हा तुम्हाला ते काय येणं देत सवय लागली थांबून थांबून असलं म्हणजे ते येणं द्यायला विचारू नका. एखाद्या माणसाने एखाद्या केलं तर त्याला जीवच कसं आणता हे शोधलं पाहिजे. त्याला कसं जीवस आणायचं आणि काय करायचं. अरे आबा पोलिसाला तर आपल्याला काही करायचं नाही घेत आपलं ठरलं नाही पक्क. त्यांना किती ताकद लावून देऊ बोंड्र्याने काय धुण्या पॅक करायचं करून द्या सगळं उपटून फेकून देत मराठ्यात पोरं शांत तुमच्या बाजूला पुरं काय लावायचं ताळू लावा म्हणा तुम्ही काय करणार त्यांचा काय संबंध आणि मग ते तर त्याच्या काढून गेलं पडेल ते देवेंद्र फडणवीस आहे त्याच काढून गेलं पडे ते त्याच अब्दुल अशा नाव पाहिजे होतं खान अब्दुल खान असं काय तुला दाखवतो मी ती वेळ लागलो तिकडं पण आता मला समाजाचा सन्मान ठेवा लागतो आलो नाही तुम दरगेश थोडं उशीर होई मी तुझ्याकडे येणार म्हणजे येणार हे मला तो वेगळं म वेगळं तुरती वेळ बघत असते तो वेगळं म वेगळं मा वेगळं कसं आहे हे समाज माझ्या गाडी संघ पाय पाय चालतो रडत आणि मग गाडी पळा ना माही म्हणून तुझ्याकडे यायला उशीर झाला तू म्हणजे ना उशीर करायला लागला काय थांब तो सागर बनवला सोडू नको मी येणार हा तू जर इकडे तिकडे गेला ना बंदूक एवढं बंदुकीत केलं रे तर टाकला होता ना बंदुकीचा मी म्हणलो वया घालणार तू आहे फेसबुकला देवेंद्र फडणवीस का बोलूला मी सकाळी चाल बरी तर टाकी तू मा एवढी मस्ती दाखवू नये देवेंद्र फडणवीस एवढी मस्ती देवेंद्र फडणवीस दाखवू नये एवढं मस्ती चांगली नाही एवढा मोठा करोड समाज आहे आतापर्यंत लय बारे तो हा भाजपला सत्तेवर बसले आणि तू उडव टाकी तो म्हणजे समाजाला मी समाजाला मोजित नाही याचा अर्थ असा होतो देवेंद्र फडणवीस मराठ्यांना न बोलणाऱ्याच्या वाती सुद्धा पेटणात वाती वाद लावायला माणूस नाही राहिला देवेंद्र फडणवीस वाद लावायला तुला कळत मी काय बोलतोय आणि शिंदे साहेब याचं ऐकून बोलू नका आमचा आणखीन तुमच्या देशवासी हो तुम्ही बोलले माती उकरायला लागला जमून पाय आणि बैल उकरीत तस आमचा आणखीन तुमच्यावर विश्वास आहे तुमच्यावर लय विश्वास टाकलेला आहे त्याचं ऐकून लय डंबरू वाजू नका तुमच्यावर जर विश्वास उडाला ना तुमचा तर पतंग सापडा जाणे कोकण उडून गेला त्याचा तर इकडे तिकडे चिकन कुडं जाळी जुळीला गुचण पण तुमचा पुढत नाही टेकणार तुम्ही विश्वास मराठ्याचा उडू देऊ नका मी प्रामाणिकपणाने सांगतो शिंदे साहेब तुम्हाला आडवं बोलत नाही तुम्ही त्याचं ऐकून खाड्या खांडू नका आणि सागरवाले साहेब विडव नका त्याची जजू तुम्हाला वाटलं का मी भेट बंदू केला मी चांगला बंदुकी भेट नाही जरा मग आहे त्यात काढून बघा या धट्टा पाहिजे बंदुकीला काय तुम्ही फुगे मारायची बंदुकी फुगे फोडायची कुठं फुगे फोडू घेतात आणि त्याला लावला वाढ दिवसातले बंदुकी मला घेता का तुम्ही त्यातल्या 15 रुपया द्यायचा आणि उडून टाकला असं वागू नये माझ्या नादी उगत लागू नये मी लिहिलं पेट माणूस तुम्ही सगळ्या सहरीची अंमलबजावणीची तयारी करा आणि मला हे लोक बघायला लागते माय बाप मांडल्यावर म्हणून मला यार थोडा उशीर व्हायला लागलाय जरा सबुरी ना घ्या तवर जेवण करून घ्या येणार आहे पण थोडं माझं पुढं होईल माय बाप समाज मा पळ पोहोचेल तो 20 किलोमीटर झाले पायसून देत त्यांची त्यांना जेवण खाऊन कर नाही त्यांजवळ रगी नाही या काही किस पळालेत मी या काही घोषणा केली तो याकडे यायचा म्हणून तो लग मला भेटीची आवड लागली बघ पाऊंड लावून थांबू नको फक्त मला यायचं तो आहे पण आता हे समाज लोक चाललाय त्यांनी पांघराला काही आणलं मी पळलो ते बी पळाले रात्रीतून ते सगळे पांघरून आणते कपडे आणते सकाळी पुन्हा निघत होतो आणि येतो तो आहे आणि तुम्हालाही सांगतो आता त्याला सांगितलं ते जागच आहे कुठं आले ते आणि त्याला तुम्ही फक्त आता हयगिरी करू ना हयगिरी समाजाचं वाटव शेवटची निर्णायक बैठक झाली फायदेबी निर्णायक जे होईचं असेल ते होईल नसता मराठी येऊ नका मुंबई मी नीट करून माझा देतो शब्द आहे मला तुम्हाला थोडं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून रात्री मी महाराष्ट्राच्या समाजात सांगतो
तुम्ही काहीतरी निर्णय घ्या की न येण्यात. तुम्ही आल्यावर मी अडचण होणार, मी आधीच सांगतो तुम्हाला. मला दोन चार जणांना जाऊ दे, सगळे सोयरे बोलायलाच घेऊन येतो, पण तुम्हाला इतक्या जणांना इतका धाक भरवतो, मला दोन काठ्या लागल्या तरी चालते, आणि तुमच्या अंगावरचा ओळ मी नाही बघू शकत मराठी. मग मराठा जर बिथरला तर राज्यच येणार नाही दोन तीन वर्ष, इतका अवघड मराठी राज्यात नीट वातावरण ठेवणार नाही. म्हणून तुम्ही जर थांबत असले तर बरे, नाहीतर तिथं काय दहा मराठे गेले काय तरी कोटी आहे, आणि कोटी गेले काय तरी तेवढेच आहेत, कारण त्यांनी राजमावले. त्यांनी हे लाख आले तरी मागचे कोटी उठते, आणि बाकी जणांचं तसं नाहीये. बाकी जणांचं कसं आहे, जेवढे गेले तिकडे तेवढेच उठते, मागचं कोणीच उठते. तसं आपलं नाही, आपला घराघरातला माणूस टीव्ही कडे डोळ्या लावून बघतो, आपल्या पोराला काही झालं की इकडे लगेच सुरू करतो राज्य. मी आता नाही का सहा दिवस उपोषणात दिशेत पडलो, पुढे राज्य बदल करून टाकला. येणे टकोऱ्यावरच घेतलं पुढे गाड्या घोड्या डांबऱ्या डोंगऱ्या इतके तारायला लागले आहेत मराठी. मला वाटतं तुम्ही थांबलं तर बरं होईल, म्हणजे मला मोकळा स्वसाने जात त्याचा ना कार्यक्रमच लावतो. आणि मग यायचं असलं तर सकाळी तयारी करा, 10-11 वाजता सकाळी इथून निघू सगळेजण, आणि सगळे चला. मग चालायचं ना तर रगा तुझ्या सगळं पांघरायला घ्या, जेव्हा खावायला नका नसता ना. आता अर्जंट काय घेणार आहेत आपण जेव्हा खायला, करते मुंबईवले किंवा आसपासच्या खेड्यावले टेम्पो भरून आणते, ते अंबलबजावणी घेतल्याशिवाय मी माघार सुटत नाही. म्हणून नको म्हणतो तुमचे जेवायचे लय हाल होते, सगळ्यांचे जेवायचे लय हाल होते. प्रत्येक जण तयारी करते. वाचवडला कोण करते तिकडे रस्ता बदलला. मला ना जाऊन दिलं ना, तुम्हाला सांगतो मी सुरळ उसर तिथं पोहोचत झाली, आणि मग तुम्ही माझ्या पळतात म्हणून तुम्हाला जप पडायची वेळ आली. हो ना, तुम्ही माझं पळले की मला भाग भरवतोय म्हणून तुम्ही एकटा जायला सटको, नाहीतर रस्त्यात मी कोंकुन कोंकडून गाडी सुरू करून जाईल. पण तुम्ही पळणार आहेत येण्यासारख्या माग, मग मला जाता येत नाही. आता आपण जायच्या आधी ते घालते काय, सकाळी लवकर तुम्ही कपडे ते आता घ्या आणा आता. कारण महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो आणि सरकारलाही सांगतो, यांच्याकडे काहीच नाहीये, पायी चलते ना गाडी आहे ना कपडे पांघरा, रातभर थंडीत का करते, आणि गाडी बी नाही बसते कुठं, दिवसभर चालले तर रात्रभर चालायचं म्हणल्यावर त्यातले एक बी माणूस जगणार. म्हणून थांबावं लागतंय. हे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, सकाळी उठून 10-11 ढकलच पाहिजे, लवकर या. आपण आपल्या गाड्या घेऊन वाटल्यास तुम्हाला आत्ता माघार जायचं असलं तर तुम्ही आत्ता जा, आपण आपल्या सगळ्या गाड्या ते घेऊन या. पळ पळ एक बी माणूस चालू नका, पळ पळ चालल्यावर गाडी पळत नाही. हा एक माणूस पळ पळ चालला गाड्याच पळत नाही, पळताच येत नाही, कारण ते पळत राहतो नुसतं. दमलावून जर आटा घेऊन नेलं तर त्यामुळे आपण आपले पटापट ओढू का. मला तर वाटतं आपण लय गलती करायला लागलो आता मोका. आता ते जाणून घेतलं आपण, ते जाणून घेतलं म्हणूनच हे बदल केला. मी जरी रागाच्या भरात तिथून निघालो पळालो तरी बाकीचे लोक तशीच आलेले, त्यांच्या गाड्या इकड कपडे इकड काय माहित नाहीये, कारण त्या लोकमस त्याची म्हणून मी निर्णय घेतला. आता मी पण थांबलो असतो ना, पण किती दिवस थांबायचं आता जवळ आले. तो इतका मूर्खावणी मुद्दाम करायला लागला की कालचे गुन्हे दाखल करायची गरज होती का, याने जाणून बुजून केले कालचे गुन्हे. मग त्याला मराठा जीरी सांगला ते आणायचा, त्याला आणला नाही आणायचा. आणि त्याचं म्हणणं हे पोरग हराम करे हे जवळ तिकडून आहे ना, तेवढं मराठे कोणालाच हरत नाही. मग मराठे जर हरायचे असले तर याला याचा काटा का. म्हणून हे किस्से करायला लागले लोक. मी म्हणलं आता शांतच रस्त्यावर केला करा, केले का नाही केल्यावर गुन्हेच काय गरज धरणे आंदोलन असंच करणार. साखळी उपोषण करते मागच्या वेळेस आपले यांनी गुन्हेगारांनी गुतले, जाळ पोळ्यात आणि केली, आणि बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातले बरेच
नमुकाने विनाकारण त्यात गुंतले, विनाकारण माझ्या गावचे आता जाता फक्त 80 जण राहिले 350 पैकी, याचा अर्थ खोटे गुण होतच नव्हते निघाले सगळे. म्हणजे हे दाव करायला लागले, कोणाला अंतरकुडून सापडून आरोप करायला लावतो, कोणाला पैसे देतो, काही माकड जमा करतो इकडून तिकडून. हा बरोबर म्हणला त्यांना मुंबई दिवस तर आम्हाला आता तुम्ही तिथं कोणत्या कोणत्या हटलात थांबलात ना, तो फक्त थांबतो पत्ता दिवर आता लाईट बोलतो टाळा समोर समोर करतो चर्चा तो सगळं सगळं मराठी ये थांबतो तिथं तो फक्त मराठी तर मुंबईत थांबा आता मग तुला कळणार तुला परदेशात जायला तर राहायला का पुढे विनाकारण काही कुठं ना करायला काय वाईट झालं का. अरे मला माहिती आहे उगा काही नका आपण मला सगळं माहिती आता शिकतो आणखीन मारा सैरा वैरा पळायला लागले तर आता शिक मराठा कळ निघाल्यापासून आपण नाही माझं नसतं फिरत मी माझं फिरत नसतो मी काय बोलता राहू तुम्ही एवढे मोठे अध्यक्ष असू आणि मी जागा नाही काय नाही इथं झोपतो मी बाकीचे सगळे जे आलेले ते मंदिरात झोपा मी बरोबर कारण बरं होईल ते झोपायचं कुठं तुम्ही फक्त लवकर गाडी घेऊन या आता माघारी मी जात नसतो नसता मग तुम्ही जबाबदारी घ्या इतक्या दिवसात तुम्ही जबाबदारी घ्या म्हणजे तुम्ही म्हणता आपल्या गाडीत उतरायला लागला आपल्या भाषेत नाही बोलायला लागलो सरकारला बोला किती दिवसात देणार आहे म्हणायचं आणि त्या दिवशी मी तुमच्याकडून सगळ्या सोयरीची घेईन नाही तर पुन्हा मुंबई जाईल असं म्हणतो नसता पुन्हा मुंबई जाईल जल्दी म्हणा लवकर सगळ्या सोयऱ्या ग्रॅज्युएट केसेस माघारी सगळं नसता मी मुंबईला माघारी पाय घेऊ शकत नाही आणि मीडियाच्या बांधवांना विनंती माझी ते लोक पायी चाललेत आणि तुम्ही सुद्धा चाललात तुमची फजिती माहित तुम्हाला झाले उलटे पालटे पळतात तुम्ही सुद्धा उलट चलू चलू आम्हाला जाण होतीच त्यामुळे सगळे बेजार झाले तुमच्याकडे सुद्धा कपडे नसते पांघराला आणले तुम्ही आम्ही पळालो की पळाले मीडियाचे बांधव सुद्धा तुम्ही बी तुमच्या सगळ्या रात्रीतून आणून घ्या तुमचे हालणे झाले पाहिजे किंवा माता मावळ्यांचेही काही नाही कि उगा माझी माझं उगाच हट्ट म्हणून ह्या लोकांची मी नाही हरबड करू शकत यांना एक संधी देऊ शकतो आजची रात्र आणि उद्या 11-11:30 पर्यंत झालं तर फायनल 12 वाजून 1-2 मिनिटाला मी डायरेक्ट सेल्फ मारून निघून जात असतो परत म्हणून आता आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सुद्धा सांगणे की शक्यतो तुम्ही येऊच नका आणि याच्यात आपण आपलं वाहन घेऊ नये बांधेरी गावात थांबलं आणि अंतरावली बसून 20-22 किलोमीटरवर उद्याचा मुक्काम जर तुम्ही असं लई गाड्या वाढ तर मुक्काम पाडणार पत्रकार नाही काही नाही परिषद नाही ना काही नाही आता पत्रकार परिषद त्याच्यापाशी सगळं त्याच्यापाशी त्याला सुट्टीच नाही आता त्याच्याशिवाय पर्यायच नाही तेच करतो त्याला हुस्काच दाखायचा त्याला हुस्का दाखायचा नाही तर आपल्याला दाखवून घ्यायचं दोन्ही पैकी आणि ज्याला गेला भेवाचा ते मुंबई होणार अजिबात होणार कारण तिकडे केस होईन आमक होईन तमक होईल तुम्ही परत म्हणता नाही जरंगामुळे केशी झाल्या मी मरायला चाललेलो मी भेट नाही तुमच्यासाठी त्यामुळे किती खुशी होत तुम्ही येऊ नका मी आताच सांग कारण किशी खुशी होणार आहे तो करणार आहे त्याला तसले धंदे पाहिल्यापासून त्याला रडता वाजत रडायचा डाव खेळत होतो राज घेत नाही का वाट त्याला वाटत मी कवा राजाचा असा राज्य जाईल एखादं बार त्यामुळे त्याला ते पोलीस आडवे करून ते करून ते केसीत करेल मी केसीतला भेट नाही तसे गोळ्याला भेट नाही मरायला भेट नाही त्याला फक्त समोर तिसरे म्हणा तू म्हणतो मन स्वागत केलं म्हणतो होते मीडियात स्वागत केलं म्हणतो तो सागर बंगला सरकारी तिथं कोणी येऊन सांगू शकतो तू नुसतं माया पुढे दिस म्हणतो आता खरंच बोलला का बघू ना आता उघड होईल ना त्या शब्द उद्या हाय का नाही मीडियाच्या बांधवाच्या समोर ते म्हणला ना या सरकारी बंगला आहे आता पोलिसाला आढळला येतो का कसा बघू ना सकाळी आढळला येतो का नाही कवर पोलिसात जीवावर जगतो मला फक्त तुमच्यामुळं माझं पाय खेचायला लावणार कारण नाही का की आती माया लावल्यावर पाय पुढं उडत नसते माझं खेची दे तसं माही काय माहेर वेळ आणणार एकदा पुढे निघाला की निघाल आता तुम्हाला तुम्ही तयारी तुमची पटापटा करून घ्या फोनवरच वाटल्यास तुमच्या गाड्या तुम्हाला इथंच थांबायचं इथंच थांबा गाड्या तुमच्या बोलून घ्या इथं
तुम्ही इथंच मुक्कामाला थांबा, तुमचे मित्र किंवा कोणी गाड्या घेऊन येते गावाकडून, कपडे घेऊन येते तुमच्या घरून, या म्हणा सगळे जण आम्ही थांबवतो इथं कुठं काय अडचण, आणि थोडंच माघारी चालू बघा, तुम्हाला काय बोलायचं बोला, पटापटा उघरात घालू नका वयाला, अशी गरज होती कोण द्या त्याला, त्याच्या घरी गेल्याशिवाय त्याला सुट्टी नाही, त्यानेच सांगितलं सगळं, त्याला घालता नाही तर मी तरी जाता, हे मी आता थांबच आता, तिने बंदूक टाकली होती ना फेसबुकला, त्याची बंदूक काढली तिने, आता त्याची बंदूक बघायची मला कसली पटेल, आता फायनल झालं, आपण सगळेजण उद्या महाराष्ट्रातील तमाम समाज बांधव उद्या मुंबईच्या दिशेने येणारे, आणि त्याचबरोबर उद्या सगळ्यांनी 12 वाजेपर्यंत भांबेरी आंतरवाडीजवळ भांबेरी गाव आहे, भांबेरी पासून सगळ्यांनी सोबत निघायचं, हे पक्क ठरलेलं आहे. आता फक्त दोनच गोष्टी पडेल की तुम्ही आता मंदिरात मुक्काम करा असं इच्छा आहे, आणि दुसरी गोष्ट 4 घास खावेत म्हणजे तुम्हाला पोळ येईल, आणि सकाळी सगळ्यांचा आग्रह कोणी आंघोळ करावी, तो दोन गोष्टी फक्त सगळ्यांनी. सगळ्यांनी आपापले कपडे गाड्या महाराष्ट्रातील समाज बांधवांनी उद्या सगळ्यांनी भांबेरीत 11 पर्यंत पोहोचा, 11 वाजता पोहोचल्यानंतर आपण सगळेजण जाण्याच्या पाठीमागे, त्या ठिकाणी इथून 12:15 निघणार आहे, हे फायनल झालं. अंतरवाले सराठीचं जवळ गाव आहे भांबेरी, तिथून आपण जाणार आहे, आणि दारो करणार मिळायचं नाही असं सांगू, फक्त दारो ठेवू नका, फक्त दारो वाले संघ येऊ नका, स्पष्ट सांगतो दारो वाले येऊ नका संघ, कारण ही चांगली शांततेत विचारांना लढाई होणार आहे मुंबईत, त्याच्या घरी का जायना, पण ते बाहेर रोज तरी लढाई सुरू राहणार, त्याला येणार येणार बाहेर, आणि याला टाकाल तिकडे मी म्हणलं भीती असणार, हे परिस्थितीनं तिथं जायचं याच्याने घेऊन यायचं, याच्यासाठी त्याचं सगळं बी ठेवायचे, त्यालाही बघायचे, बरेच जण त्याचं कोण झाले, आता मुख्यमंत्री पहिल्यांदी व्यवस्थित समाजाकडून होते, आता जरा कडवड आले, बहुतेक त्यांची भूमिका सगळे सूर्य नाही द्यायची दिसते, पण तुम्ही संपणार आहे सगळ्या सूर्याची भूमिका नाही दिली, आणि तिथं जर याच्यावेळी कोणाला धक्का लागला ना मुंबई, याच्यावेळी पोलिसाकडून महाराष्ट्रात तुमचा सगळ्यांचा कार्यक्रम झाला म्हणून सांगायचं, आत्ताच सांगून ठेवतो देवेंद्र फडणवीसला, आता सगळ्या दाबी सांगतो, याच्याही पोराला तिकडे जर काठी लागली तर त्या पेशव्याच्या काळात मराठा बघितला असत, छत्रपतीच्या काळात बघितला असत, किंवा इतिहास वाचला असत, तुला दुसऱ्यांदा मराठा दिसणार आहे, फक्त याच्याही पोराला हात लावून दाखवतो पोलिसांना, आता मुंबईत आणि महाराष्ट्रात काय होतं तो सगळ्या पोलिसांचं किंवा कोणाचं, तो फक्त बघ माझ्या बघायचं, तुला दुसरं युद्ध तर बघ, तो आता ते आता दुसरं युद्ध बघायचं का नाही बघायचं, तुम्ही फक्त आता लवकर तयारी करा, आणि सगळे त्या मंदिराकडे झोपायला जा सगळेजण, नाही मी इथं कुठेतरी घरी झोपतो, इथे त्यातलं हवा लागेल त्या मंदिरात मोकळच पाठा नाही, मला माहित होती मी कुठं राहिलेलो, कारण ते जे आवडते, मी सकाळी दर्शन आले मंदिराचे, मी दर्शन आले होतो सकाळी, हो मी दर्शन आले होतो सकाळी मंदिरात, बाकीचे झोपायला ना आपण आपल्या पटापट तयार करा, एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.